नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। पावसाळा चालू झालाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी आवडती शेती आणि मी स्वतः शेतकरी आहे। मी जी शेती सगळ्यात जास्त मला आवडते आणि मी जी करतो ती भात शेती। पावसाळ्यामध्ये पाण्यामध्ये खेळण्याची बागडण्याची मजा फार वेगळी असते आणि ही शेती आणि ही जी लागवड आहे ती करण्याची देखील मजा काही औरच असते। त्याला खरोखर तो आनंद आपण मोजू शकत नाही। महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये जास्त करून भात शेती केली जाते। महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये देखील केली जाते, पण तितक्या प्रमाणात केली जात नाही जितक्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये भात शेती केली जाते, कारण इकडं पावसाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे। हीच भात शेती कशी होते या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत, कारण अनेकांचे आता भात शेती किंवा भात लागवड आता चालू होईल काही दिवसामध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागे थोडंसं उन्हाळ्यामध्ये जावं लागतं का, कारण तरवा नावाची एक गोष्ट अशा प्रकारे या वावरांच्या मध्ये केली जाते ज्याच्यामध्ये पालापाचोळा रानातला आणून ती जमीन जिथे पेरायचं आहे ती तेवढी जमीन जाळून घेतली जाते। ती कशासाठी घेतली जाते, कारण पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये गवत उगू नये आणि रोपं फक्त व्यवस्थित उगून वर यावी यासाठी ही गोष्ट केली जाते। आणि ही गोष्ट फार पारंपरिक पद्धतीची आहे, फार जुनी आहे, याला अनेक पिढ्यांच्या अशा गोष्टी आहेत। भात शेती ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जुन्या पद्धतीची शेती आहे, किंवा तुम्ही जर आधी अगदी 500 वर्षापूर्वी जरी गेलात तरी भात शेती या महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केली जायची। हळूहळू ती कमी होत आली, मात्र जी राहिली आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। पुढे हे सगळं जाळून झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा मेच्या शेवटचा जो पाऊस पडतो त्याच्यामध्ये भात पेरलं जातं। या ज्या गोष्टी जे जागा जाळली आहे त्याच्यामध्ये भात पेरलं जातं। पुढे ते भात एका महिन्यानंतर किंवा 25 दिवसापर्यंत ते वर उगून येतं। चांगल्या दर्जाची रोपं झाली की मान्सून आपला एंट्री केलेली असते आणि मग मान्सूनने एंट्री केल्यानंतर त्याच वेळेला जास्त पाऊस पडतो तेव्हा भात लावायला घेतलं जातं। सुरुवातीला तरवा काढला जातो, तो काढून ती रोपं सगळी बांधून पुन्हा बांधावर ठेवली जातात। मग ट्रॅक्टर किंवा बैल असतील तर बैल धरले जातात। हल्ली बैल फार कमी आपल्याला पाहायला मिळतात। शेतकरी सगळी शेती बैल सगळं विकून शहराकडे यायला लागलाय। गावात जरी असला तरी त्याला बैल वगैरे या गोष्टी आता नको नकोशा वाटतात। बैलाची शेती ही फार महत्त्वाची होती। बैलांच्या मी म्हणतो बैल नुसता चालला ना तरी त्याच्या पायगुणाने प्रत्येक शेतकऱ्याची पिकं ही दुप्पटच व्हायची। आज ते पाहायला मिळत नाही, शोकांतिक आहे। या सगळ्या गोष्टी केल्यानंतर नांगरून घेतल्यानंतर स्त्रिया लावायला सगळ्या भात लावायला उतरतात। मागे पुरुषांचं काम असतं की त्यांना रोपं त्यांच्याजवळ पोचवणं, मागे जमीन सगळी सपाट समतोल करणं, बांधाच्या आजूबाजूचं नको असलेलं गवत उपटून काढणं, या सगळ्या गोष्टींसाठी पुरुष मागे थांबलेले असतात, स्त्रिया लावत असतात। लावून झाल्यानंतर पुढे 3-1 महिन्याचा दिवस जातो। गणपतीच्या नंतर दिवाळीपर्यंत ही भातं पूर्णपणे पिकावर येतात। दिवाळीमध्ये भातं पिकावर आल्यानंतर पुन्हा आपल्याला भात कापावं लागतं। भात कापून त्याला झोडलं जातं, पारंपरिक पद्धतीने देखील झोडतात, आजकाल मशिनरी देखील आलेत, मशिनरीने झोडतात, किंवा कापायला देखील माणसं लावली जातात, आजकाल मशिनी देखील आलेत। या सगळ्या गोष्टी पाहता दिवाळीच्या दरम्यान भातं वगैरे झोडून झाल्यानंतर धान्य घरी घेऊन जातात आणि जो पेंढा राहतो तो गुरं असतील तर गुरांसाठी किंवा नसतील तर तो पुन्हा जाळला जातो। या अशा प्रकारची पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या सगळ्यात मोठी पारंपरिक शेती अशा पद्धतीने केली जाते। एप्रिल मार्चच्या दरम्यान सुरू झालेली ही शेती पूर्ण दिवाळीपर्यंत चालते। त्याला इतके मेहनती आणि इतके कष्ट आहेत भात शेतीला की तुम्ही विचारू नका। मात्र भात शेती आपल्या एक आपली परंपरा आहे। माझा आजोबाशी मला सांगायचे की भात शेती कधी बंद नाही पडली पाहिजे, कारण त्याच भात शेतीवर आम्ही आमचे बाप आमचे आजोबा आम्ही सगळे जगलेले आहे। त्याच्यामुळं एक अटॅचमेंट कोणत्या शेतीबद्दल असेल तर ती भात शेतीबद्दल। मित्रांनो, तुम्ही कशी लावता मला आवर्जून कमेंट करून कळवा। तुमच्याकडे शेती आहे का, तुम्ही भात शेती लावता, बैल आहेत, ट्रॅक्टर आहेत, या सगळ्या गोष्टी आवर्जून कळवा। आणि तुम्हाला भात शेती करायला आवडते का हे देखील मला आवर्जून सांगा। भेटू पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओसोबत। तुर्तास धन्यवाद।